विचारणा केली आणि म्हणजे हो म्हटलं, कारण कधी मला असा अनुभव वगैरे काही पिक्चर वगैरे तर नव्हता, परंतु ह्या पिक्चरकरता हो म्हटलं, कारण गजानन महाराजांचे याच्यामध्ये म्हणजे त्यांचे अनुभव आणि भक्तांना आलेले अत्यंत उत्तम रीतीने त्यांनी सादर केलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला ही भूमिका आईची करावीशी वाटली आणि आता मी ती सादर केलेली आहे. पहा आपल्याला आवडते आवडेलच. म्हणजे तुम्हाला कसं वाटलं ही भूमिका करताना आणि तुम्ही नागपूरचे आहे आणि अशा पद्धतीने मी नागपूरची असं सांगायचं. प्रश्न विचारत आहे ते. अच्छा, प्रश्न विचारत तुम्हाला ही भूमिका करताना कसं वाटलं आणि तुम्हाला पहिली संधी होती, त्या संधीमध्ये तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही थोडक्यात सविस्तर सांगा. मला ही भूमिका करताना अत्यंत आनंद झाला आहे, कारण महाराजांची तसंही माझी खूप लहानपणापासून आम्ही महाराजांची भक्ती करत आहे. अगदी लहान 9-10 वर्षाची असतानापासून गजानन महाराजांचं मला वेळ आहे, त्यांची पोथी पुराणं वगैरे सगळं मी आणि त्यांचे दिव्य अनुभव आम्हाला येतच असतात नेहमी. परंतु ह्यावेळा ह्यांनी आम्हाला पिक्चरसाठी आणि त्यांचा अनुभव सांगितला आणि आम्हाला विचारलं की बा तुम्ही काम कराल, मला ते अतिशय आवडलं आणि म्हणून मी ह्याच्यामध्ये काम केलेले आहे. झालं तुम्ही कशा पद्धतीने सांगा तुम्ही एकच जागा नका एका जागेवर. हां नमस्कार भाविकांनो, जय गजानन. मी स्वरूपा नाईक, अविनाश नाईक यांची पत्नी. या चित्रपटामध्ये मी मेघाची भूमिका करत आहे, जी की IT इंजिनियर आहे आणि पुण्यामध्ये असते. या चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा गजानन महाराजांच्या अनुभवावरती आधारित चित्रपट आहे आणि गजानन महाराजांचे खूप सारे भक्त आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकांना अनुभव येत असतात. या चित्रपटामध्ये आम्ही असाच एक अनुभव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर मंजुळे सरांनी खूप चांगल्या रीतीने याचं सादरीकरण केलेलं आहे आणि आमच्याकडून करूनही घेतलेलं आहे. तुमचा अनुभव? माझा अनुभव असा आहे गजानन महाराजांचा की मी कॉलेजमध्ये असल्यापासून मी गजानन महाराजांची पोथी वाचते. बऱ्याच ठिकाणी इतक्या अडचणी आल्या, त्या अडचणीला जेव्हा जेव्हा मी गजानन महाराजांचा धावा केला त्या वेळेस मला त्यांनी साथ दिली आणि त्या संकटातून सहज बाहेर पडण्याची ताकदही दिली. ह्या फिल्ममध्ये तुमचा जो रोल या लघु चित्रपटात एक पॉइंट किंवा एक जे जो भाविकांना अनुभव आलेला तो आजच्या काळातला आहे, कोरोना काळातला आहे आणि याच्यात विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड दाखवण्यात आली, तर ते तुम्हाला नक्कीच आवडेल. हा अनुभव आत्ताचाच आलेला आहे. जय गजानन. मी स्वप्नील भुंगाळे, RM प्रोडक्शन निर्मित भक्ती प्रतिपालक या लघु चित्रपटात मी एक भूमिका करतोय. माझी भूमिका आहे मामाची आणि हा भक्ती प्रतिपालक हा चित्रपट गजानन महाराज यांच्या अनुभवांवर आधारित आहे, म्हणजे त्यांच्या भाविकांना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे. याच्यात प्रत्यक्ष महाराज दिसत नाही पण त्यांचा अनुभव ज्या भाविकांना आलेला त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. तर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल, तुम्ही नक्की बघा. आणि याचे डायरेक्टर जे आहेत रोहित मंजुळे सर, त्यांनी आम्हाला एक चान्स दिला आहे आणि या चित्रपटात या लघु चित्रपटात सगळे नागपूरचे कलाकार आहेत, पूर्ण बॅक टीम, डायरेक्शन टीम, प्रोडक्शन टीम, पूर्ण टीम नागपूरची, लोकेशनसुद्धा नागपूरचंच आहे. नाईकवाडा उत्कृष्ट लोकेशन, म्हणजे मी जेव्हा अविनाश नाईक सरांशी बोललो तर या वाड्याची आयु 300 वर्ष त्यांनी सांगितली, तर मलाच थोडं आश्चर्य वाटलं की एवढी जुनी वास्तू अजूनही नागपुरात आहे आणि तिथे लोकेशन खूप सुंदर. आम्ही प्रयत्न केलेला आहे, या प्रयत्नाला तुम्ही नक्कीच बघा आणि महाराजांचा आशीर्वाद.
पीडीएफ गजानन महाराजांच्या सर्व पद तुमचा परिचय जय गजानन भाविकांनो मी डॉक्टर रोहित मंजुळे आपल्या सर्वांचं आमच्या भक्त प्रतिपालक या चित्रपटाच्या सेटवर मनोभावे स्वागत करतो भक्त प्रतिपालक हा चित्रपट गजानन महाराजांच्या भक्तांच्या दिव्य अनुभवावर आधारित आहे या चित्रपटाची संकल्पना आम्हाला महाराजांचे जे वेगवेगळे